सामान्य शेतकऱ्याचा मुलगा कष्टाच्या व शिक्षणाच्या बळावर अशक्य ते शक्य करू शकतो। गगन भरारी घेऊन उच्च पदापर्यंत पोहोचू शकतो। याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे गोखले इन्स्टिट्यूट मधील सहयोगी प्राध्यापक डॉक्टर नरेश बोडखे। डॉक्टर नरेश बोडखे यांची केंद्र सरकारच्या कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाच्या अर्थशास्त्र विभागाच्या संचालकपदी नियुक्ती झाली आहे आणि त्यांच्या वाटचाली संदर्भामध्ये फॉर द पीपलनं केलेला हा स्पेशल रिपोर्ट। खरं तर आई वडील दोघेही शेतकरी आहेत आणि लोणार तालुक्यातील बीबी नावाचं एक छोटंसं गाव आहे। खरं तर मूळ गाव आमचं कुंभेफळ आहे, पण वडिलांनी आमच्या शिक्षणासाठी बीबीला आम्हाला शिफ्ट केलं आणि आम्ही बीबी या गावात सेटल झालो। वडील आमचे काही दिवस सहकारी साखर कारखान्यामध्ये सीझनल वर्कर पण होते, पण एकदा कारखाना बंद पडला त्यामुळे मग परिस्थिती थोडीशी बेताचीच झाली। तर त्या अशा दरम्यान जे काही सर्व शेतकऱ्याची मुलं करतात ते सर्व कामं आम्ही केली, म्हणजे अगदी शेतीची कामं असतील, शेळ्या मेंढ्या सांभाळणं असतील, गुरेढोरं चारणं असतील, त्यांचं चारा पाणी असेल, हे सगळं करत करत आमचं 10वीपर्यंतचं एज्युकेशन बीबी गावातच झालं। 10वीला जेमतेम आम्ही खरं तर पास झालो। 10वीला मला इंग्रजीला अगदी 35 मार्क मिळाले आणि त्यावेळेस असं वातावरण होतं की 10वी पास होईल का नाही असं माहीत नव्हतं, पण एकदा 10वी पास झालो आणि एकदाचं त्या याच्यातून बाहेर पडलो आणि मग ठरवलं की आता ज्या इंग्रजीने आपला घात केला त्या इंग्रजीवर आपण मात मिळवायची आहे। आणि मग मी सुरुवात केली अभ्यास करायला 11वी 12वीत असतानाच मी 50 पुढे इंग्रजीमध्ये मार्क्स घेऊन गेलो। ओव्हरऑल पर्सेंटेज फर्स्ट क्लास मिळाले, सगळं व्यवस्थित चाललं, पण तरीही त्या दरम्यान कुठल्याही नोकरीला जाण्याची शैक्षणिक पात्रता नव्हती। मग पुढे काय करायचं तर इंग्लिश मीडियममध्येच इंग्लिश लिटरेचरमध्ये ग्रॅज्युएशन करायचं असं ठरलं आणि मग मी जालन्याला गेलो। जालन्याला बद्रीनारायणजी 12वाले कॉलेजमध्ये मी इंग्लिश लिटरेचरला ॲडमिशन घेतलं आणि आता परिस्थिती बेताची असल्यामुळे तिथेही खर्चाच्या बाबतीत घरी येऊन हवा तेवढा हे मिळत नव्हता, म्हणजे फायनान्शियल सपोर्ट नव्हता किंवा तेही देऊ शकत नव्हते, किंवा त्यांचाही भार आपण हलका करू शकतो का या दृष्टीनेसुद्धा मी विचार केला। आणि मग त्याच अनुषंगाने काही दिवस मी सुरुवातीला एक मधुबन हॉटेल आहे जालन्यामध्ये तिथे मी भांडी धुवायचं काम केलं, कारण तिथे मला काही 500-600 रुपये मिळायचे आणि 2 वेळेचं जेवण मिळायचं, म्हणजे माझ्या जेवणाची सगळं संपलेली होती। त्यानंतर तो तिथे वेळ खाऊ असल्यामुळे जॉब कॉलेजकडे दुर्लक्ष होऊ लागलं। मग मी विचार केला की कमी वेळेत आपल्याला एवढेच पैसे मिळणार दुसरा कुठला जॉब देऊ शकेल का, तर मग मला लक्षात आलं की जर आपण एखादी पेपरची लाईन जर टाकली तर आपल्याला तेवढेच पैसे मिळतील आणि ते आपण क्विकली 1-2 तास करून आपण आपलं पूर्ण अभ्यासावर परत लक्ष केंद्रित करू शकतो। असं करत करत मी ग्रॅज्युएशन केलं आणि सरप्राईझिंगली जो ग्राफ आहे माझा तो फर्स्ट इयरला मी 3rd होतो क्लासमध्ये, 2nd इयरला 2nd आलो, 3rd इयरला आय वॉज टॉपर इन द कॉलेज। म्हणजे इंग्लिश लिटरेचरमध्ये मी टॉपर येऊ शकतो ह्याच्याने माझा स्वतःचा कॉन्फिडन्स बूस्ट झाला आणि मला नंतर असं लक्षात आलं की आपण जर ठरवलं तर काहीही शक्य आहे, म्हणजे अशक्य असं काहीच नाही आहे। महाविद्यालयीन पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण झालं होतं, पण आता पुढं काय हा प्रश्न डॉक्टर नरेश बोडखे यांच्या समोर होता। इंग्रजीपेक्षा अर्थशास्त्रात पदव्युत्तर पदवीचं शिक्षण घेतलं तर नोकरीच्या अधिक संधी मिळतील म्हणून त्यांनी शिक्षणाचं माहेरघर असलेल्या पुणे शहराची वाट धरली आणि पुणे विद्यापीठात प्रवेश घेतला। इंग्लिश मीडियममधून जर एम ए इकॉनॉमिक्स केलं तर आपल्याला अजून जास्त संधी उपलब्ध असू शकतील मार्केटमध्ये, असा एक विचार मी केला। आणि त्याला पॅरलली अजून एक विचार असा होता की हा विषय मला UPSC आणि MPSC ज्या स्पर्धा परीक्षा आहेत ह्या स्पर्धा परीक्षांमध्ये पण महत्त्वाचा विषय होता। म्हणजे याचा सुवर्णमध्य काय आहे तर कुठला तरी एक असा विषय घ्यायचा की ज्यामुळे UPSC MPSCला पण फायदा होईल आणि जर उद्या आपल्याला तिथे यश मिळालं नाही तरी आपल्याला प्लॅन बी म्हणून आपल्याला त्या विषयात करिअर करता येईल। आणि म्हणून मी माझं तो प्लॅन बी स्ट्रॉंग करण्यासाठी MA इकॉनॉमिक्स करायचं ठरवलं आणि मी UPSCचा अभ्यास करता करता MA इकॉनॉमिक्स केलं पुणे युनिव्हर्सिटीमधून। आणि त्यानंतर मी पहिलेच सेट परीक्षा दिली आणि पहिल्याच अटेम्प्टला मी पुण्यातून एकमेव व्यक्ती त्यावर्षी सेट परीक्षा पास झालो होतो पुणे सेंटरला।
आणि अवघ्या 23 वर्षाचा मी त्यावेळेला होतो आणि इमिजिएटली पहिलाच इंटरव्ह्यू मी दिला चेतना कॉलेजला मुंबईला आणि तिथे मी प्राध्यापक म्हणून रुजू पण झालो. सर्व काही छान चाललं होतं, परंतु स्वप्न पाहणाऱ्या माणसाला ती स्वप्न स्वस्थ बसू देत नाहीत. तसंच काहीसं डॉक्टर नरेश बोडखे यांच्या बाबतीत झालं. अखेर पुण्यातील गोखले इन्स्टिट्यूटमध्ये प्राध्यापक म्हणून डॉक्टर बोडखे यांना संधी मिळाली. गोखले इन्स्टिट्यूट हे भारतातील अर्थशास्त्र विषयाचं एकमेव विद्यापीठ आहे आणि इथं आल्यानंतर खऱ्या अर्थानं डॉक्टर बोडखे यांच्या कार्याच्या कक्षा रुंदावल्या. खरं तर पहिली गोष्ट होती की जॉब मिळवायचा. आता जॉब मिळवणं तो जॉब तर मिळालाच होता, कारण खूप मेहनत केली, प्रामाणिक प्रयत्न केले, फटाफट सगळं होत गेलं. पण त्याच्या पुढची एक गोष्ट अशी होती की आता समाधान पाहिजे होतं, नुसतं जॉब मिळून चालत नव्हतं. मग त्या विषयात काम करण्याची संधी कुठे मिळू शकते? तर मग मी वेगवेगळ्या संस्थांमध्ये अप्लाय करायचा प्रयत्न केला. मी 2010 कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियामध्ये अप्लाय केलं, तिथे माझं डेप्युटी डायरेक्टर म्हणून सिलेक्शन झालं आणि अगदी त्याच वेळेला मला गोखले इन्स्टिट्यूटमध्ये सुद्धा लेक्चरर म्हणून माझं सिलेक्शन झालं. तर मी विचार केला की आपल्याला कॉम्पिटिशन कमिशन की गोखले इन्स्टिट्यूट, तर मी गोखले इन्स्टिट्यूटला प्राधान्य दिलं, कारण गोखले इन्स्टिट्यूट हे भारतातलं सर्वात जुनं असं अर्थशास्त्राचं विद्यापीठ आहे आणि इथे मला खरं तर बऱ्याच गोष्टी शिकताही येणार होत्या आणि जे काय मला पुढे भविष्यात पॉलिसीमध्ये काम करायचं होतं, जे माझं स्वप्न होतं, ते स्वप्न मला पूर्ण करण्याची संधी गोखले इन्स्टिट्यूटमधून मिळणार होती याची मला कल्पना होती पुसटशी काय होणार. मग मी इथे आल्यानंतर PhD कम्प्लीट केलं माझं, किंवा एकंदरीत माझा जो काही रिसर्च करण्याचं मला काही जे काही भाग्य लाभलं किंवा जी संधी मिळाली त्यामध्ये जालना जिल्ह्याचं विजन डॉक्युमेंट मी तयार केलं पुढच्या 20 वर्षाचं. त्यानंतर केळकर समितीमध्ये मला काम करण्याची संधी मिळाली, 15व्या वित्त आयोगामध्ये काम करण्याची संधी मिळाली. म्हणजे अशा अनेक प्रोजेक्ट्सवरती गोखलेत आल्यानंतर मला काम करण्याची संधी मिळाली, ज्यामुळे मला पॉलिसी मेकिंग काय असतं नेमकं आणि ते कशाप्रकारे घडतं असा तो सगळा उलगडा झाला. आणि मी जे ठरवलं होतं की पुढच्या 10 वर्षात आपल्याला जिथे पोहोचायचं त्या 10 वर्षात मी तिथपर्यंत पोहोचलो. गोखले इन्स्टिट्यूटमध्ये सहयोगी प्राध्यापक म्हणून काम करीत असतानाच आता डॉक्टर नरेश बोडखे यांची केंद्र सरकारच्या कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाच्या अर्थशास्त्र विभागाच्या संचालकपदी 3 वर्षांकरता निवड झाली. जर आपल्याला कॉम्पिटिशन कमिशन नेमकं काय करणार आहे हे जर समजून घ्यायचं असेल तर मी थोडक्यात उदाहरण देतो की जसं बँकिंग सेक्टरवरती कोण रेग्युलेट करत आहे, कोण नियंत्रण ठेवत आहे, तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही बँकिंग सेक्टरचं नियंत्रण करते. तसंच भांडवल बाजार असतो, स्टॉक मार्केट असेल, स्टॉक मार्केटचं रेग्युलेशन हे सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजे SEBI करतं. किंवा मोबाईल कंपन्या असतील किंवा टेलिकॉम इंडस्ट्री असेल त्याच्यावरती कंट्रोल करून ट्राय म्हणून करतं. तशा प्रकारे मार्केटचं रेग्युलेशन कोण करतं असं जर असेल कोणी विचारलं, ते आहे कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया. पूर्वी आपल्याकडे MRTP ॲक्ट होता, मोनोपोली रिस्ट्रिक्टिव्ह प्रॅक्टिसेस ॲक्ट. आता त्या ॲक्टचं रिपील होऊन कॉम्पिटिशन ॲक्ट नावाची एक नवीन कायदा पास आपण केलेला आहे संसदेने. त्या कायद्याअंतर्गत कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया नावाच्या ह्या ऑथॉरिटीची निर्मिती झालेली आहे. आता कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया काय करते, तर बेसिकली जे काही मार्केट आहे देशांतर्गतलं जे मार्केट आहे ह्या मार्केटमध्ये होणाऱ्या वेगवेगळ्या ज्या काही माल प्रॅक्टिसेस असतील किंवा वेगवेगळ्या अँटी कॉम्पिटेटिव्ह प्रॅक्टिसेस असतील त्या प्रॅक्टिसेस थांबवण्याचं काम ते करतात. शिक्षणाच्या जोरावर सामान्यातला सामान्य माणूस देखील उच्च पदापर्यंत पोहोचू शकतो याचं हे उत्तम उदाहरण म्हणजे डॉक्टर नरेश बोडखे. या नियुक्तीच्या निमित्तानं डॉक्टर नरेश बोडखे युवा पिढीला एक संदेशही देऊ इच्छितात. बदलाचा उगम कुठे आहे, त्याला सोर्स कुठे आहे असा जर एक साधा प्रश्न आपण स्वतःला विचारला तर मी म्हणेन बदलाचा सोर्स हा केवळ शिक्षणामध्ये आहे. म्हणजे आपण जर बदल करायचाच ठरवला परिस्थितीमध्ये तर तो केवळ आणि केवळ शिक्षणानेच होऊ शकतो. याचं मूर्तिमंत उदाहरण मी स्वतः आहे. पहिल्या पिढीतली मुलं आहेत जे आता संघर्ष करत आहेत, त्या सगळ्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजेत की आपण जर स्वतःवर विश्वास ठेवला आणि आपलं काम करत गेलो, हार्डवर्क करत गेलो, तर बदल हा निश्चित होतो.
असे असंख्य उदाहरण मी सांगू शकेल, माझ्यासारखी परिस्थितीतून जाणारे असंख्य उदाहरणं आपल्याला समाजामध्ये आहेत आणि त्यांनी ह्या सगळ्या परिस्थितीतून मार्गक्रमण केलेलंच आहे आणि ते केवळ शक्य झाले शिक्षणानेच फक्त. डॉक्टर नरेश बोडखे यांच्यासारखा शेतकऱ्याचा मुलगा केवळ शिक्षणाच्या जोरावरती उच्च पदापर्यंत पोहोचला, त्यामुळे शिक्षणाचं जे महत्त्व आहे ते सर्वाधिक आहे. म्हणून न थांबता किंवा परिस्थितीची कारणं पुढं न करता आपण जर शिक्षणाची कास धरली तर आपलं देखील भविष्य भवितव्य उज्ज्वल असू शकतं. डॉक्टर नरेश बोडखे यांच्या या नवीन वाटचालीला फॉर द पीपलच्या मनपूर्वक शुभेच्छा.